आजही 24 तास एक पाऊल पुढे। वसई विरार मॅरेथॉन उत्साहात पार पडली। रितेश देशमुख, महिमा चौधरी, ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडल विजेता सुशील कुमार यांच्यासह अनेक मराठी सेलिब्रिटींनीही धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी हजेरी लावली। 42 किलोमीटरची मेन रेस आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या इलम सिंगनं जिंकली, तर महिलांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये नाशिकचा दबदबा दिसून आला। कविता राऊतनं या रेसमध्ये बाजी मारली तर मोनिका आथरे दुसऱ्या क्रमांकावर आली। सलग दुसऱ्या वर्षी वसई विरार मॅरेथॉन धावपटूंच्या जोरदार प्रतिसादामध्ये पार पडली। या मॅरेथॉनमध्ये जवळपास 10,000 धावपटूंनी सहभाग घेतला। धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी सेलिब्रिटींबरोबर वसई विरारकरांनी मोठा सहभाग घेतला। 42 किलोमीटरच्या फुल मॅरेथॉनवरती आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचं वर्चस्व दिसून आलं। इलम सिंगनं 2 तास 21 मिनिटं आणि 58 सेकंदांची वेळ नोंदवत फुल मॅरेथॉन जिंकली। दुसऱ्या क्रमांकावरती 2 तास 25 मिनिटं आणि 10 सेकंदांची वेळ नोंदवत आर्मीच्या इन्स्टिट्यूटच्या बिनिंग लखोईनं बाजी मारली। पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांमध्ये जवळपास 4 मिनिटांचं अंतर होतं, तर इंडियन एअरफोर्सच्या गिरीश तिवारीनं तिसरा क्रमांक पटकावला। मैं ट्रैक इवेंट में वैसे किया तो अच्छा है, पर इतना अच्छा नहीं कि मैं इंटरनेशनल में मेडल नहीं जीत पाया देश के लिए, इसलिए मैं इसमें शिफ्ट हुआ हूं, तो अभी सेट हो गया हूं, तो अच्छा फील होता है। महिलांची हाफ मॅरेथॉन अतिशय चुरशीची झाली। सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊतनं 1 तास 22 मिनिटं आणि 3 सेकंदांची वेळ नोंदवत बाजी मारली, तर नाशिकच्याच मोनिका आथरेनंही तितकीच वेळ नोंदवत दुसरा क्रमांक पटकावला। गतविजेत्या किरण तिवारीला तिसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं। रेस खूप छान राहिली, जे वसई विरारच्या लोकांचा सपोर्ट आम्हाला खूप भेटला, चेअरअप खूप भेटले, आणि मी अशीच रेस पुढच्या वेळेस पण करावी असे मी सांगेल महापौर सरांना, आणि आम्हाला सगळ्या फॅसिलिटीज दिल्याबद्दल, ही रेसच्याबद्दल मी महापौर सरांना माझ्याकडे स्पेशली थँक्स। पुरुषांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये आशिष सिंगनं बाजी मारली। सेलिब्रिटींच्या आणि उत्साही वसई विरारकरांच्या उदंड प्रतिसादामुळे ही मॅरेथॉन यशस्वीरित्या पार पडली। झी 24 तासाठी प्रवीण नलावडेसह दिनेश मौर्या, विरार। झी 24 तास एक पाऊल पुढे।